ज्या प्रकारे 10वी 12वीच्या परीक्षा महिन्याभरावर आहेत आणि त्यामध्येच महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने 10वी 12वी परीक्षेला आपल्या शाळेच्या इमारती या केंद्र म्हणून देण्यास नकार दिलेला आहे, कारण त्यांची जी मागणी आहे वेतनात अनुदान त्यांना तातडीनं मिळावं ही मागणी त्यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर मांडली. आपल्यासोबत या महामंडळाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील सर आहेत. सर, तुम्ही अजितदादांची भेट घेतली, कशा प्रकारचं आश्वासन मिळाले, तुमची जी मुख्य मागणी आहे त्या मागणीचा स्वीकार केला आहे? खरं म्हणजे आम्ही आंदोलन जाहीर केल्यानंतर, बहिष्कार जाहीर केल्यानंतर ही दुसरी बैठक अजितदादांबरोबर होती आहे. 2 तारखेला, 1 तारखेला एक झाली, आज दुसरी बैठक आमची झाली. अजितदादांनी सकारात्मक त्याला प्रतिसाद दिलेला आहे, परंतु आमचं म्हणणं असं आहे की 3 वर्षापासून अनुदान थकलेलं आहे. 4000 कोटीच्या वर आमची रक्कम आहे, तर तुम्ही 1000 कोटी तरी दिले पाहिजेत. 200 आणि 250 कोटी देऊन चालणार नाही आणि त्याच्याने आमचं आंदोलन हे थांबणार नाही. मुद्दा असा आहे की ही परिपूर्ती आहे खर्चाची आणि हे सरकारची जबाबदारी आहे अनुदान देण्याची. आणि अजितदादांनीच उपमुख्यमंत्री असताना 10 वर्षापूर्वी हा निर्णय घेतला होता. आता त्यांचं म्हणणं असं की हे 3 पक्षाचं सरकार आहे, आम्हाला मुख्यमंत्र्यांचीसुद्धा चर्चा करावी लागेल. मी विनंती केली की मुख्यमंत्र्यांशी तुम्ही ताबडतोबीने चर्चा करून काहीतरी चांगला तोडगा काढा, म्हणजे आम्हाला संस्था चालकांना ह्या आंदोलनाबद्दल फेरविचार करण्यास विनंती करता येईल. अन्यथा हे आंदोलन आमचं आजच्या स्थितीमध्ये निर्णय कायम आहे. म्हणजे तुम्ही अजूनही सेंटर्सला तुमच्या शाळा देणार नाहीत? त्याला अजून अवधी आहे, 15 दिवस. 4 मार्च 15 मार्च प्रॅक्टिकलला आम्ही अडथळा केलेला नाही, प्रॅक्टिकल परीक्षा सुरू झालेली आहे. लेखी परीक्षा आहे आणि त्यामध्ये जर तुमची मागणी मान्य झाली नाही तर केंद्र देणार नाही. आम्ही ठाम आहोत. आणि एवढंच नाही तर आम्ही असं लक्षात आणून दिलं की गेल्या 10-12 ज्या परीक्षा झाल्या 3 वर्षामध्ये कॉम्प्युटरच्या संगणकाच्या माध्यमातून ऑनलाईन, याच्यामध्ये अशी एकही परीक्षा नाही की ज्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचं लांछन लागलेलं नाही. मग एवढं असताना पोर्टलची जी परीक्षा झाली ती पारदर्शक होती कशावर, तिची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि तिचं अधिवेशनाच्या काळामध्ये जी काही मंजुरी पाहिजे ती मंजुरी मिळालेली नाही अशी आमची माहिती आहे. त्या माहितीच्या संदर्भात आज आम्ही विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांची देखील भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की याची वस्तुस्थिती आम्हाला दाखवा. म्हणजे पोर्टलचं जर कायदेशीर सँक्टिटी नष्ट झालेली आहे, ती जर शिल्लकच राहिलेली नाही तर पोर्टल सुद्धा तुम्ही रद्द केलं पाहिजे. पोर्टल रद्द झालं पाहिजे, पोर्टल रद्द झालं पाहिजे ही अशी आमची मागणी आहे. सुप्रीम कोर्टाच्या फुल बेंचने आमच्या बाजूने निकाल दिला आहे की हा अधिकार, शासन जरी संस्थांना अनुदान देत असलं तरी संस्थांमधली कर्मचारी भरती ही संस्था ऑटोनॉमस असल्यामुळे त्यांचा तो अधिकार आहे, शासन त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. 4 वेगवेगळ्या विभागातले तुम्ही सदस्य तिथे भेटायला गेला होतात, विभागवार बैठका होतात, सगळ्या विभागांनी ठरवलंय की अशा प्रकारे बहिष्कार टाकायचा, केंद्र द्यायचे नाही? नाही, विभागवार बैठकीचा प्रश्न नाही. नाना आमचे अध्यक्ष आहे आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ म्हणून एक निर्णय आम्ही घेणार आहे. राज्यभर तो लागू राहील. किती शाळा असतील? 3500 संस्था आहेत, प्रत्येकाचे 4 हायस्कूल आहे. आणि मुख्य प्रश्न असा आहे की वेतनेतर अनुदान हे हायकोर्टाने द्यायला सांगितले, त्यांच्यावर कंटेम झाला. आता 10वी 12वीच्या परीक्षा आलेल्या असताना अडवणूक होण्याची शक्यता? अडवणुकीचा प्रश्न नाही, जे तुम्ही कायदेशीर कमिट केलेलं आहे आणि आहे ते तुम्हाला देणंच भाग आहे. नंबर 2, आणि आज तुम्ही आम्हाला परीक्षेसाठी केंद्र उभा करून द्या, हे करून द्या म्हणलं तर त्याचा खर्च कोणी करायचा? आजपर्यंत कोरोनाच्या काळात 1 पैसा 4 वर्ष न मिळता आम्ही आमच्या संस्थेच्या वर्गणीतून याच्या वर्गणीतून सर्व काही संस्था चालवत आहोत आणि यापुढे सुद्धा आम्हाला चालवायचे आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये केवळ शिक्षकांना वगळण्याचा प्रयत्न नाही. केजरीवाल 23% खर्च करतो, महाराष्ट्र 2%च्यावरती खर्च करत नाही शिक्षणावर. म्हणून तुम्ही ठाम आहात तुमच्या भूमिकेवर. मी आमच्या भूमिकेवर ठाम आहे, तसं पवित्र पोर्टलच्या बाबतीत सुद्धा आमची भूमिका अत्यंत स्वच्छ आहे की मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर लक्ष घालावं. नाही, प्रश्न असा की TET नंतर जी प्रश्न शिक्षण व्यवस्थेवर उभा राहिली परीक्षेवर, तिथला प्रचंड भ्रष्टाचार पोर्टलमध्ये सो केलेल्या कामाने आमच्या समोर तर आम्ही रिजनल प्रश्न आमच्याकडे जे असे गंभीर आहे की जे पोर्टलच्या मागे 5800 भरती झाली त्याच्यामध्ये मराठवाड्याची भरती झाली त्याच्यातला मराठवाड्याचा पोरच नाही आहे. विदर्भात जी भरती झाली त्यात विदर्भाचा पोरगाच नाही. खान्देशमध्ये जे भरती झाली त्यात खान्देशचा एकही विद्यार्थी नाही. लोकल विद्यार्थ्यांची अपेक्षा आता काय आहे मुख्यमंत्र्यांनी यावर? अपेक्षा आहे की पोर्टल हे
पूर्णपणे अपवित्र झालेले आहे, ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे, ते रद्द करावं आणि पहिल्यासारखीच पूर्ण शिक्षण व्यवस्था त्या पद्धतीने चालावं आणि तिला महात्मा फुलेंचे नाव घेण्यास सरकारने बळकटी द्यावी. सोबत अनुदान मिळेल, सोबत अनुदान मिळावं, भरतीची परवानगी मिळेल, पूर्ण रद्द व्हावं. त्यामुळे आपण बघितलं तर जोपर्यंत मुख्यमंत्र्यांशी चर्चा होत नाही आणि मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्यानंतर त्यांनी जसं सांगितलं की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असणार आणि 10वी 12वीच्या परीक्षेला जे केंद्र आहेत त्यासाठी अजूनही हे महामंडळ इमारती देणार नाही आहेत, केंद्रासाठी वर्गखोल्या उपलब्ध करून देणार नाही आहेत. कॅमेरामन अजित कदम समी वेदांत नेब ABP माझा मुंबई. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.